आज मी नाश्ता बनवते. ए हॅलो, मी तुझ्याशी बोलते, इतका ऍटिट्यूड दाखवायची गरज नाही, कळलं? आजकाल विठ्ठलला नव्या पद्धतीचा नाश्ता आणि जेवण आवडायला लागेल. सुलक्षणाच्या हातचं रोज रोज तेच तेच खाऊन बिचारा कंटाळून गेलाय अगदी. म्हणून आज तन्वी त्याच्यासाठी जेवण करणार आहे. हो की नाही तन्वी? तन्वीच्या हातचं आवडतं म्हणून आज सकाळी चहा परत पाठवला वाटतं त्यांनी. काय तन्वी, त्यांना माझ्याच हातचा चहा नाश्ता हवा, तोच आवडतो त्यांना. एका चहाचं काय घेऊन बसलीस तू सुलक्षणा? तुला काहीच माहित नाहीये वाटत. अगं काल रात्री तन्वीने जेवण बनवलं होतं, ते विठ्ठलाला एवढं आवडलं. तुला बोलला नाही तो? त्यामुळे मीच म्हणलं विठ्ठलाला, तन्वी इथे असेपर्यंत रोज जेवण तिलाच करू दे. विठ्ठल आता तन्वीच्या घरी जेवायला सुद्धा जाणार आहे. बरोबर आहे, त्या बाहेरचं जेवण कुणाला नाही आवडत. बाहेरचं जेवण कितीही आवडलं तरी काय ते रोज रोज जेवता येत नाही. आणि घरचं जेवण सर्वात चांगलं असतं. तब्येतीकरता घरचं जेवण सर्वात उत्तम. हे न कळणे इतके दूध खोळे नाहीत ते. माफ करा, मला यांना चहा द्यायला जायचं. वा, गरम गरम चहा दे. वा मस्त. सुलू, तुझ्या हातची सर कुणाच्याच हाताला नाही. उगाचच. अगं खरंच, म्हणून तर मगाशी तन्वीने आणलेला चहा घेतला नाही मी. आणि तिच्या आजचं जेवण बक्का बक्का खात होता तेव्हा काय? ती एका दिवसाची ऍडजस्टमेंट होती का? बरं मला सांगा, तुम्हाला वेळेच्या आधी कसं काय चहा होता? सांगू? खरंच सांगू? आता सांगा ना. कारण तुझ्या सोबत मला थोडा एकांत मिळावा ना म्हणून. दिल्या? नाही म्हणजे नवरा बायकोच्या बोलण्यामध्ये मी आलं चालेल का? अरे बाबा या ना. नाही म्हणजे जाऊ पू, विशेष काय नाही, जरा लेकीची तब्येतीची चौकशी करा आलो. कसं आहे पिल्ले आता? आता बरी. बर, नाश्ता तयार आहे, तुम्ही दोघं बाहेर जाऊन नाश्त्याला सुरुवात करा, मी आलेच. अगं असं काय करते, आपण तिघबी एकत्र बसून खाऊ की गप्पा मारत? आलेच ना, मी येते बाहेर जाऊन. तू कुठे चाललीस? अहो म्हणजे घाबरू नका, बागेतच आहे, पूजेसाठी फुलं तोडायचे, ते घेऊन येते. हा तुम्ही नाश्त्याला बसा. वय वय जायचं का? हा मग चला ना. चला कोण? ए थांब, ए थांब, ए थांब, ए थांब म्हटलं ना. ए ऐकू येत नाही काय? कोण आहे? काय करता इकडे? अरे ए थांब म्हटलं ना, मागे बघा, ऐकू येत नाही का? कुठे? कोण आहेस? काय करतो इकडे? थांब.
आला आला नाश्ता आला. मस्त नाश्ता आहे. अरे वा, आज शिराय वाटत. वा वा वा, छान छान मस्त. काय तू केलंस काय? व्हॉट रब्बिश, शिरा नाही आहे तो, केक आहे. हा केक आहे. हा केक म्हणजे तू बनवला आहेस, पण असा सुकला काय आहे? म्हणजे चवीने सुद्धा आणि आकारमानाने सुद्धा. नारायण भाऊजी, नाही तुला बरा वेळ मिळाला सकाळी सकाळी शिरा करायला, केक करायला. सकाळी नाही, तो काल रात्रीच करून ठेवलाय. अच्छा, अरे देवा, हा काल रात्रीचा केक आहे. अरे काय 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 खावं लागणार आहे मला, कुणास ठाऊक रे बाबा. नाही नाही, ए बाबा विठ्ठला, त्या सुरेल सांग, तुझी आहे ना तब्येत लवकर सुधार म्हणावं, नाहीतर माझं पोट ना 100% बिघडणार नक्की. लय भारी बोलताय, लय बेस बेस इनोदी स्वभाव आहे ना तुमचा. आपल्याला आवडतं असं? हो असतंय काय, मी करतच सांगतोय, खरंच बिघडेल पोट. हे सुरू नाही आली नाश्त्याला. अरे ती बागेत गेली फुलं तोडायला. मी थांब, राजला पाठवतो. राज जा, सुलू का फुला घेऊन ये. आताच बोलावतो. सुलू काकू, सुलू काकू. ए हळू. हा असला केक ना खाऊन हाच आनंदी राहू शकतो काय? काका. अरे राज काय झालं, काकू काय म्हणाले? काकू बागेत कुठेच नाहीये. मी बागेत शेजारी पाजारी सगळीकडे बघितलं, पण सुलूचा कुठेच पत्ता नाही. देवा, माझी पोर कुठं गेली असं? अवघड दादा, तू तू सगळीकडे नीट विचारलं होतंस ना? हो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुलूला कुणी बघितलं सुद्धा नाही कुठेही जाताना. कुठे गेली असेल रे ही पोर? आत्ता आजारातून उठले? विठ्ठल, मी काय म्हणतो, तिची एखादी मैत्रीण वगैरे इथे आहे का? अरे पण तिला जर का जायचंच असेल तर ती सांगून जाईल ना. अशी अचानक अचानक ती देवळात जाऊ शकते, कारण नाशकात तिला जायला दुसरं ठिकाणच नव्हतं ना. एक ठिकाण आहे. राहुलच्या घरी जाऊन बघा बरं. नाही म्हणजे अख्ख्या नाशकात तोच तिचा एक जवळचा माणूस आहे म्हणून म्हटलं. हा ही शक्यता नाकारता येत नाही, पर
माझ्या पोरीला न सांगता जायची सवय नाही. म्हणजे कुठे पल्ल्यात जायचं असेल ना तरी मला किंवा वसूला सांगून जाणार. विठ्ठला बघ बाबा, बघ ना राहुलला एकदा फोन करून काय म्हणतो ते तरी कळेल. हा विठोबा कर ना फोन बघ तरी. बघा की तिथं असेल कदाचित. हॅलो. हा हॅलो राहुल, मी विठ्ठल बोलतोय. हा बोला. हा सुलक्षणा आली आहे का तिकडे? सुलू नाही इथे. नाही आली का? काय झालं? नाही अरे बागेत फुलं आणायला म्हणून गेली होती, त्यानंतर कोणाला दिसलीच नाही म्हणून म्हटलं तुला एकदा विचारून बघा. नाही ती इथे आलेली नाहीये. म्हणजे ती असं न सांगता इथे येणारच नाही ना. तुम्ही तुम्ही थोडा वेळ आणखीन वाट बघा आणि ती जवळच कुठेतरी गेली असेल, येईल ती. ठीक आहे, मी बघतो. हा पण तिकडे जर आली तर प्लीज कळवा मला. हो हो कळवतो. ठीक आहे. सुलू घरातून नाहीशी झाली आहे आणि इकडे हा तानाजी सुद्धा गायब आहे. तानाजीने सुलूला काही केलं तर नसेल ना? तानाजीने सुलूला काही केलं तर नाही. मला स्वस्थ बसून चालणार नाही. मला काहीतरी करायला हवं, मला निघायलाच हवं. हा हॅलो सुरेश, नारायण बोलतोय. अरे मी मजेत आहे. बरं मला सांग, तुझ्याकडे सुलक्षणा आले का? हा बरं. नाही काय आहे, ऋचा वहिनी आणि तिचं परवाच फोनवरती बोलणं झालं ना, ते ऐकलं होतं तर मला वाटलं की आली असेल. नाही नाही आपलं सहजच विचारतो. बर बर बर. हो हो म्हणजे काय नक्की. ठीक आहे ठेवू. काही समजलं? ती तिथेही नाही आहे. आपण पुंडलिकला बोलवायचं. हा हॅलो पुंडलिक. नारायण बोलतोय. अरे सुलक्षणाचा कुठेच पत्ता नाही. हो म्हणजे तू ताबडतोब निघ, आल्यानंतर सांगतो. हा परमेश्वरा, आणखी किती परीक्षा घेणार आहेस? सतत परीक्षा घेतल्याशिवाय तुला काही चैन पडत नाही ना? किती सहन करायचं रे आम्ही. आई तू शांत हो बघू आधी, शांत हो, सगळं काही ठीक होईल. जयेश भाऊ कुठं गेली असेल माझी पोर? असं कधी करत नाही. तुला काय उत्तर देऊ मी? बाबा तुम्ही शांत व्हा, थोडं साधीर धरा, सगळं काही व्यवस्थित होईल. सुलक्षणा घरी येईल परत, थोडासा धीर धरा. मी काय म्हणतो आपण पोलीस कंप्लेंट करूया का? नाही म्हणजे तपासायला तेवढीच मदत होईल आणि वेग येईल. नाही त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे इतक्या लवकर पोलीस कंप्लेंटही नोंदवून घेणार नाहीत.
आता पोलीस तरी कुठून शोधून काढणार, राहुलच्या घरातूनच ना। नाशकात फक्त ते एकच ठिकाण आहे जिथे ती जाऊ शकते। प्लीज हा असा काहीतरी फालतू विचार करण्यापेक्षा आहे ना, तिचा शोध कसा घेता येईल याचा विचार करा। नाही नेहमी नाही, पण कधीतरी कधीतरी प्रसंगाचं गांभीर्य ठेवून वागा। वहिनी विठ्ठला, आपण इथे इथे बसून चर्चा करण्यापेक्षा किंवा तिची वाट बघण्यापेक्षा आहे ना, आपण बाहेर जाऊ आणि तिला शोधूया। नंतर मी एक काम करतो, मी पुढे होतो, इथेच थांब आणि काही कळलं तर एकमेकांना कळूया, चालेल? आणि नारायण थांब, मी सुद्धा येतो। हा खेळ संपणार ना, पण सुलक्षणाच्या हकालपट्टी नंतरच। काय अशी काय करतेस तन्वी? आज सुलक्षणाने जी काही चूक केली आहे ना, ती चूक तिला खूप महागात पडणार आहे। म्हणजे ती अशी सडनली निघून गेली त्याबद्दल बोलतेस का तू? अर्थातच तन्वी, मासा आपोआपच आपल्या गळाला लागलाय। सुलक्षणाच्या चुका आपल्यासाठी संधी बनून येणार आहेत, त्यामुळे हीच वेळ आहे विठ्ठलाच्या जवळ जाण्याची। तिच्या चुकांवर बारीक लक्ष ठेवायला हवं आणि या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा। ताई तुला खरं सांगू, हे सगळं ना मला खूप कठीण वाटतंय, कारण विठ्ठलचं खूप प्रेम आहे ग सुलक्षणावर। जो माणूस आपल्या बायकोवर एवढं टोकाचं प्रेम करू शकतो, तो तिचा टोकाचा तिरस्कार सुद्धा करू शकतो। कसा? ते तू माझ्यावर सोड। हेच विठ्ठलचं टोकाचं प्रेम सुलक्षणाला घराबाहेर काढण्यासाठी आपल्या उपयोगी पडणार आहे। तू बघतच राहा या घरात काय काय घडत ते। मग काय, तुम्ही दोघ राजा राणी। पण आता मी सांगते तस कर, चल माझ्या बरोबर विठ्ठलाला जिंकायला। तन्वी तू काही फार प्रश्न विचारते, त्यापेक्षा कृतीवर जास्त लक्ष दे। मी सांगते ते आई, तुझ्या भाषेत सांगायचं, जस्ट फॉलो मी तनू, चल। सुलक्षणा, सुलक्षणा, सुलक्षणा थांब। सुलू, हे सुलू कुठे चालली आहे? सुलू, सुलू थांब,
मी राहुल. कुठे झालीस तू? मी राहुल, राहुल कळलं का? राहुल आहे. तानाजी, तानाजी धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.